या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। बेकायदेशीरपणे गुटखा साठा केल्याप्रकरणी गुटखा मालक शौकत मोतीलाल तांबोळी व विक्रेता उमर नासिर बागवान हे दोघे राहणार कुरुल तालुका मोहोळ यांची निर्दोष मुक्तता सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी केली। यावेळी हकीकत अशी की महाराष्ट्र शासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखूची विक्री वाहतूक व साठा बाळगणे बेकायदेशीर असल्याचे शासनाचे परिपत्रक काढले होते। असे असताना देखील आरोपी याने गुटख्याचा साठा हा पत्र्याच्या शेडमध्ये केल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली असता त्यात विविध कंपनीच्या गुटख्यांची पोतीच आढळून आली। त्यावरून गुटखा मालकासह सहकाऱ्याविरुद्धही कामती पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 328, 373, 188 34 व अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 कलम 59 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले होते। यावेळी सरकार पक्षातर्फे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले होते। दरम्यान आरोपीचे वकील एम ए इनामदार यांनी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा पालन संबंधित अधिकाऱ्याकडून न झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ वरिष्ठ उच्च न्यायालयाकडे निवाडेही सादर केले असता तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट एम ए इनामदार, ॲडव्होकेट वसीम डोंगरी, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर डिंगणे, ॲडव्होकेट शहबाज मन्यार यांनी काम पाहिलं। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।